शेतकऱ्यांसाठी दोन पावलं मागे घेऊन झेप घेणारे युवा नेतृत्व अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित आबा पाटील, मित्र परिवार, पंढरपूर। उजनी धरण रात्री 50% पार करून आता 100% कडे वाटचाल केला आहे। उजनी धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे। भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यानं उजनी धरणात तब्बल 91.25 TMC इतका पाणी साठा जमा झालाय। तर यावर्षी उजनी धरण 100% भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधारा पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे। तर बंड गार्डन येथून 25,218 क्युसेक विसर्ग चालू होता। आज बुधवार 31 जुलै उजनी धरणाचे सकाळी 6 वाजेचे अपडेट आले आहेत। ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या PPR न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। आज धरणाचे सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या उजनी धरणामध्ये दौंड येथून 20,852 क्युसेक पाणी जमा होत आहे। कालच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे। कालच्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंड येथून 32,000 क्युसेकने पाणी जमा होत होते। सध्या उजनी धरणात 91.25 TMC पाणी साठा जमा झाला आहे। तर उजनी धरण सध्या 51.50% आहे।